कोकणात 2 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आलाय, तर काही ठिकाणी दरडी कोसळल्याच्याही घटना घडल्या. कोकणातील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक कोंडी झाली होती, तसेच जनजीवन विस्कळीत झालंय. रायगडातील सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर रत्नागिरीतही अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून चिपळूण आणि राजापूरमध्ये नागरिकांना सावध राहण्याचे निर्देश दिलेत. सोबतच एनडीआरएफच्या तुकड्या या ठिकाणी तैनात केल्या गेल्या आहेत.